दादा इलेक्शन आहे, इलेक्शन मुळे गावागावात फिरतोय, पूर्ण जिल्ह्यात फिरतोय, तर प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. पत्रकार साहेब सोबत आले बघा साहेब, एवढ्या उन्हात त्याला म्हणलं चार दोन लोक जमून दाखवा म्हणा, मी माघार घेतो म्हणा, एवढी गर्दी जमत नाही. आक्रांत आहे, जनतेचं प्रेम आहे, मागच्या 25 वर्षापासून खेळल्या गेल्या जनते. 25 वर्ष ज्यांना आपण सत्तेत बसवलं, ज्यांना आपण मतदान दिलं, त्यांनी आपल्याकडे येऊन बघितलं नाही. बाबा आपल्या रस्त्याविषयी बोलले नाही, आपल्या पाण्याविषयी बोलले नाही, शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाच्या भावाविषयी बोलले नाही, आपल्या गाय गोठ्याच्या प्रश्नावर बोलले नाही, आपल्या विहिरीवर बोलले नाही, आपल्या लग्नांच्या शिक्षणावर बोलले नाही, आपल्या आरोग्यावर बोलले नाही. 25 वर्ष ज्यांना आपलं निवडून दिलं, किती दिवस झाले गावात यायला? पंचवीस वर्ष एखादा माणूस गावात येत नाही, येऊन बघत नाही. सदा ग्रामपंचायतच्या निवडणुकीला दादा आपण डोका फडाफडी करतो, की आपल्या जिल्ह्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, आपल्या शिक्षणाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, आपल्या लेकरांचं आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीला आपण डोळे लावून 25 वर्ष एका व्यक्तीला त्यांनी त्यांच्या लेकरांना दादा हो काँग्रेसवाला म्हणतो बाबा मला काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिली, मी काँग्रेस पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो. भाजपवाला म्हणतोय मला भाजप पार्टीनं उमेदवारी दिली, मी भाजप पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो. मला जनतेने उमेदवारी दिली, या ठिकाणी मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की एका 25 वर्षाच्या पोराला आपण एवढं मोठं या ठिकाणी प्रयत्न केला. दादा हो काँग्रेसवालं जर का निवडून आलं तर ते काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम करत आहे, भाजपवालं निवडून आलं तर भाजप पक्ष मजबूत करण्याचं काम करत आहे. तुम्ही कधी मोठे होणार आहात, तुमचे लेकरंबाळं कधी मोठे होणार आहात, आणि म्हणून आपल्या पोराला मोठं करा, आपल्या शेतकऱ्याच्या पोराला त्या लोकसभेच्या मंदिरामध्ये पाठवा, त्या झोपलेल्या देवाला जागं करण्याचं काम त्या ठिकाणी ते करेल. तुमच्या घरकुलाचा प्रश्न, तुमच्या विहिरीचा प्रश्न, तुमच्या आरोग्याचा प्रश्न, आपल्या शिक्षणाचा प्रश्न, आपल्या रस्त्याचा प्रश्न, आपल्या लहान लहान लेकराच्या भवितव्याचा प्रश्न, आपल्या तरुणांच्या नोकरीच्या संधींचा प्रश्न हे ठरवणार ही निवडणूक आहे. माहितीये ना पण मी निवडून गेलो वय म्हणून का तुम्हाला असून बोलून आलंय, पैसे घेत नाही दिले मी कोणा प्रचंड प्रतिसाद आहे. पैठणला गेलं तसंच, इकडं सोलापूर सोयगावला गेलं तसंच, इकडं बदनापूरला गेलं तिकडं तर पोरं रातच्या आई लव्ह यू म्हणायला लागले होते मला. तिकडे आलो तिकडं त्या ह्याच्यामध्ये पप्प्या घ्यायला लागले पोरं, अरे म्हणला काय करायला लागले, प्रचंड प्रेम द्यायला लागले, प्रचंड प्रेम आहे. खरंच मी 25 वर्षाचा पोरगा, 25 वर्षाच्या पोराला बाबा सरपंच झालेल्या एका माणसाला लोक पुन्हा सरपंच होऊ देत नाही. तुम्ही 25 वर्षाच्या पोराला खासदार करायला या ठिकाणी निघाले, त्याचं कारणही तसंच आहे. 25 वर्ष आपल्याला कोणी काही दिले नाही, आपल्याकडे येऊन बघितलं नाही, आपल्याला बोलले नाही, आपल्या आरोग्याविषयी आपल्या आपल्या लेकरांचं शिक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. दादा या तालुक्या जिल्ह्यामध्ये 70-80 पत्र्याचे कॉलेज उघडे करून ठेवले आणि सर्रास आपल्या पोरांना कॉप्या दिल्या, 10-20 हजार रुपये डोनेशन घेतलं आणि आपल्या पोरांना कॉप्या करून पास केलं, त्यांचा मेदू खराब करण्याचं काम केलं, त्यांची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. आता आपलं पोरग आपल्या मोटरसायकलला यांच्या पक्षाचा झेंडा बांधते आणि यांच्या मागे पळत सुटते. यांच्या बायका पोरांना आमदार केलं, जिल्हा परिषद सदस्य केलं, आपले पोरं मात्र यांच्या मागे फिरायला लागले. म्हणून दादा एवढी निवडणूक तरुण पोरांनी हाताळली आहे. तरुण पोरांच्या पाठीवर बाबा 25 वर्ष गेले, आपली अख्खी पिढी गेली, एवढ्या वेळी तरुण पोटाच्या पोरांच्या पाठीवर हात ठेवा आणि सांगा की लढ, विजयाचा गुलाल घेऊन या. कारण बाबा आई बापाला वाटत नाही की आपल्या पोरांना पक्षाचे झेंडे घेऊन क्षेत्र घेऊन त्यांच्या मागं फिरावं, प्रत्येक मायबापाला वाटतं आपल्या पोरांना शिकावं, मोठं व्हावं, उद्योगधंद्याला नोकरी लागावं. आणि तुम्हाला सांगतो ही निवडणूक काँग्रेस पक्ष सत्तेत यावं म्हणून नाहीये, ही निवडणूक भाजप पक्ष सत्तेत यावं म्हणून नाहीये, तुमच्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे, तुमच्या लेकरांची शिक्षण व्यवस्था ठरवणारी निवडणूक आहे. तुम्हाला मी सांगतो ना रावसाहेब दानवे, ना कल्याण काळे, ना मंगेश साबळे, तुमचं आयुष्य कोणीही बदलू शकत नाही, तुमचं भविष्य कोणीही बदलू शकत नाही. तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं, तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं भविष्य बदलू शकतं. त्यामुळे का सुशिक्षित माणसाला या ठिकाणी या लोकसभेत पाठवण्याची वेळ आहे. साधा ग्रामपंचायतला डोकं फोडाफोडी करतो आपण आणि या जिल्ह्या जिल्ह्याचं आयुष्य ठरवणारं ध्येय धोरणं ठरवणारी निवडणूक आहे. काही जण काय म्हणते मोदी साहेबांना पिसायांना पंतप्रधान करायचे, त्यामुळे भाजपला मतदान करा.
दादा हो, मोदी साहेब जरी पंतप्रधान झाले ते आपल्या गावात येऊन पाहणार नाही, आपल्या रस्त्याचा विषय मार्गी सगळं खासदार आपल्या गावात येऊन पाहत नाही. मोदी साहेब कधी येणार आपल्या लेकरांच्या शाळेचा, आरोग्याचा, अंगणवाडीचा, शिक्षणाचा, पाण्याचा, रात्रीच्या शेतकऱ्याच्या लाईटचा, आपल्या विहिरीचा? तुम्हाला विहिरीच नाही वाटत साहेब? पत्र आहे आता, पत्र आहे, पत्र आहे वरून सगळे सभा मंडळ बंद करून टाकलंय. केंद्र शासन मागण त्याला विहीर देता, सिंचन विहीर देता ही बंद करून टाकले. का बरं माहितीये का? एका दिल्लीत दुसऱ्याला राग येतो म्हणजे सरपंचाचा गावचा निधी एका गावाला दिला का दुसऱ्या गावाला राग येतो म्हणून तो निधी सुद्धा देणं बंद करून टाकलाय. असा असुशिक्षित खासदार या ठिकाणी आपण. दादा हो, 70 वर्षाचा एक उमेदवार आहे, 60 वर्षाचा एक उमेदवार आहे, 25 वर्षाच्या, 28 वर्षाच्या, 22 वर्षाच्या तरुणांच्या भावना त्यांना कशा कळणार? म्हणून बाबा, एवढ्या वेळी 25 वर्ष आपण दिले, आपण अख्खी पिढी आपली घातली, एवढ्या वेळी ना भाजपसाठी ना काँग्रेससाठी, तुमच्या या लहान लहान लेकरांच्या भविष्यासाठी मी ज्या ज्या गावात जातो बाबा, हे लहान पोरं पळत येत आहे. मंगेश भाऊ आले, मंगेश भाऊ आले. खासदार होण्याआधी फटाके ढोल तसे तुम्ही आजहीच मला खासदार करून टाकलं, कारण यांना वाटतंय माहितीये की हे पोरग आपल्यासाठी लढू शकतं, हे पोरग अर्ध्या राती आपल्यासाठी रस्त्यावर येऊ शकतं, आपल्या प्रश्नांसाठी जीवाचा आकांत करून ओरडू शकतं. म्हणून हे लहान लहान पोरांना कळले बाबा, तुम्ही सुद्धा एवढ्या वेळ मोठ्या मनानं आशीर्वाद द्या आणि तरुणांना लढ म्हणा. बरोबर ना? तुम्ही आहे ना माझ्यासोबत? सगळे आहे ना तुम्ही? विशेष करून महिला मंडळ ताई, एवढ्या वेळी विशेष काम करायचं बरं का? तुम्ही कसं एक गोष्ट गाणं सांगितल्यावर ते गाव उभार फिरतानी आमली सगळं. माझ्याकडे पैसे नाही, मी पॉपलेट द्यायला सुद्धा पैसे नाही, मी गरीब माणूस आहे. मी अगोदर स्वतःसाठी लढलो. मी का इथपर्यंत आलो माहितीये का? वडिलांचं माझ्या लिव्हर खराब झालं, या रावसाहेब दानवेकडे गेलो तर मला मदत केली नाही, कल्याण काळेकडे गेलो तर मदत केली नाही. शेवटी 2 एकर शेती विकली बाबा, मग पोट कापून बाबाचं लिव्हरचं ऑपरेशन केलं. मी माझ्या बापाला लिव्हर या ठिकाणी डोनेशन केलं, बापासाठी लढलो. गावाने मला संघर्ष बघून बघा मला सरपंच केलं. मग गावासाठी लढलो, गावाच्या घरकुलासाठी, गावाच्या शौचालयासाठी, गावाच्या रस्त्यासाठी, गावाच्या पाण्यासाठी लढलो. गावाच्या विहिरीसाठी लढलो बाबा, 2 लाख रुपये त्या पंचायत समिती कार्यालयासमोर उधळून गावाबरोबर अख्ख्या तालुक्याला 6000 विहिरी या ठिकाणी मंजूर करून घेतल्या. वेळ प्रसंगी समाजासाठी लढलो, जो जो समाजाच्या वाकड्यात गेला त्याला वाकड्यात जाऊन गप्प करण्याचं या ठिकाणी आता काम केलं. आता 18 पगड जातीसाठी, दीन दलित गोर गरीब बांधवांसाठी लढण्याची वेळ आली आहे. या जालना जिल्हा मतदारसंघातील लोकांसाठी लढण्याची वेळ आली आहे. एवढ्या वेळी मोठ्या मनात तुम्ही आशीर्वाद द्या. ताई हो, तुम्ही तिकडे बसले ना तर सांगा सगळ्यांना, पाहुण्या रवळ्यांना फोन करा, ताईला फोन करा, आईला फोन करा, बहिणीला फोन करा. एक पोरग आहे म्हणाल आमच्या 25 वर्षाचं, निवडणुकीला उभं राहिलं, ते म्हणते म्हणा गावात येऊन की तुमच्या पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था करेल, तुमच्या पोरांच्या आरोग्याची व्यवस्था करेल. दादा हो, आज एखाद्या ताईला डिलिव्हरीला न्यायचं तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं, ते सिझर करतं दादा, 1-1.5 लाख रुपये आपल्याकडनं पैसे घेतात. पुणे मुंबई सारख्या जिल्ह्यामध्ये, दिल्ली सारख्या जिल्ह्यामध्ये या आरोग्य सुविधा पुटामध्ये भेटता, पण आपला निष्क्रिय लोकप्रतिनिधी असल्यामुळे आपल्याला या गोष्टी करायच्या. आपल्या प्यायला पाणी मिळत नाही, आपल्याला एखाद्या धरण बांधलं नाही, मोठा एखादा डॅम बांधला नाही, एखादं तळं बांधलं नाही, आपली शेती समृद्ध करण्यासाठी या माणसानं काहीच केलं नाही. काही लोक म्हणतात कल्याण काळे आहे का, इकडं फ्लॅट काय होता बिताचं नाही ना, 2 दांडांत पाणी घालू नका बरं का, दोन्ही आधुरे राहायचे. रात्रीचा मोटरचा पाणी लावला बाबा, लाईट गेली, पाणी जर उपसलं दोन्ही दांड आधुर राहता माहितीये तुम्हाला. एका दांडाला पाणी घाला, हे लहान पोरग तुमच्याकडे भीक मागा लागलाय बघा. मी तुम्हाला सांगतो, माझी सरपंच पदावरून थेट खासदार होण्याची काही अपेक्षा नाहीये, पण तुमच्याकडे पर्याय नाहीये ना, तुमच्याकडे पर्याय नाहीये. हे काँग्रेसचा कल्याण काळे, भाजपला पर्याय नाहीये, कारण माझ्याकडे 10 वर्ष ते आमदार होते, काही काम केलं नाही बाबा, सर एक बाथरूम सुद्धा बांधलं नाही. एक विहीर मंजूर करून आणायची तर शिफारस गावच्या कार्यकर्त्याची मागायची. आजही भाषण करताना ते म्हणते, मी जातीवंत श्रीमंत आहे, माझ्या बापदाद्याची संपत्ती आहे. दादा, तुझी संपत्ती आम्हाला लागत नाही, आम्हाला यावेळी पैसे घ्यायचे नाही, आम्हाला आमच्या गरीब लेकराच्या पाठीमागे उभं राहायचं. शेतकऱ्याच्या बांधावरून तयार झालेला बाबा मी पोरगा आहे, माझे मायबाप आमदार खासदार नाही, मी गरीब शेतकऱ्यांचा पोरगा आहे.
नांगरायचं कसं, वखरायचं कसं, पेरायचं कसं, फवारणी कशी करायची, पिकवायचं कसं आणि ते बाजारात विकायचं कसं हे मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि म्हणून आपल्या सर्व प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी आपल्याला एवढ्या वेळी एक गथा सगळ्यांना सांगून पाना या निशाणी समोर पाना माहिती आहे सगळ्यांना, बरेच 12 भोकाचे पाने आपल्या एकच आहे व्यवस्थित सगळ्यांनी मतदान करून घ्यायचंय. काही वेळी अक्का एवढ्या वेळी दरवेळी सारखं मी नाही की दरवेळी येतं मतदान मागते निघून जाते. माझ्या गावामध्ये 12-13 महिन्यामध्ये प्रचंड असा विकास केला, आरोग्याचे कामं केले, शिक्षणाचे कामं केले, माझ्या अख्खो गाव आज एकही माणूस माझ्या गावात नाही, सगळं गाव माझ्या प्रचाराला लागले बाबा. 50-60-70 गाड्या घेऊन इकडं कोणी पैठणला गेलं, कोणी सिल्लोडला गेलं, सांगायला लागलंय की बाबा कळलं पोरं. आणि मी तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. या रावसाहेब दानवेला कल्याण काय म्हणा, तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा, घेत नाही बाबा, सदा फोन सुद्धा घेत नाही, एसीच्या बंगल्यातून एसीच्या गाडीतून बाहेर यायला तयार नाही. घेत का तुमचा फोन? आपण ऑफिसला भेटायला गेलं तर चपराशी चिठ्ठी लिहून घेतलं, मध्ये उदत नाही तसं आपल्याला, मध्ये जरी घेतलं हे साहेब आपल्याला चहा पासून मागच्या दर्जा पळून जातं, बरोबर आहे की नाही? तुम्हाला सांगतो दर 8 दिवसाला आपण जनता दरबार घेऊ, आपल्या विहिरीचे प्रश्न, आपल्या घरकुलाचे प्रश्न, आपल्या शौचालयाचे प्रश्न, शेतकऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, काय तुम्हाला आसामला जमीन गिमीन घ्यायचे कोणाला? छोटे छोटे आपले प्रश्न आहे, आपल्याला रस्ता पाहिजे, प्यायला स्वच्छ पाणी पाहिजे, आरोग्य पाहिजे, आपल्या कोणाला चांगलं शिक्षण पाहिजे. पण तुम्हाला वारंवार सांगतोय दादा, ही निवडणूक भाजपला सत्तेत आणण्यासाठी नाही, ही निवडणूक काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नाही, तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. एवढ्या वेळी काळजावर हात ठेवून मतदान करा, 25 वर्ष आपले गेले, आता एवढ्या वेळी विचार करून या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं. मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल, चहा घ्यायला तुमच्याकडे येईल, येऊ ना, तुम्ही आहे का पण माझ्यासोबत? नाही ना, घोडे पलटी टांगा फरार होऊन जायचा नाही ना, तुम्ही सगळ्या ना माझ्यासोबत हात वर करून सांगा बरं, सगळ्या का माझ्यासोबत आपल्या श्रावण बाळाच्या पगारीचा प्रश्न, आपल्या संजय गांधीचा पगारीचा प्रश्न, आपल्या घरकुलाचा प्रश्न, मुलीचे साधे साधे प्रश्न आहेत आपले, मी सगळ्यांसाठी बांधील राहील. पुन्हा आपल्या गावामध्ये येऊन त्या ठिकाणी आपल्या ज्या समस्या आहेत, दर 8 दिवसाला आपण तालुक्याला जनता दरबार घेणार आहोत, तिथेही सगळे फक्त कोरोनाचं आपण काम करू. आपण एवढ्या लहान मुलाला, 25 वर्षाचा पोरग, 25 वर्ष सत्यात असलेल्या माणसाला आज घाम फोडतोय, त्याच्या गडाला सुरुंग लावतोय, हे तुमचं प्रेम आहे दादा. तुम्ही आणि मी तुम्हाला शब्द देतो, निवडून आल्यावर दर 8-15 दिवसाला तुम्हाला जालना जिल्ह्याची बातमी पूर्ण भारत देशामध्ये दर 8 दिवसा बघायला मिळेल की या कोरोना दुधाच्या आंदोलनाचा जालण्यासाठी असं केलं दादा. पण हे सगळं करत असताना 18 पगड जातींना, दीन दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांना सोबत घ्या, तरच आपला विजय निश्चित आहे. बाबा तुम्ही आहे ना सोबत? नाहीतर आमचा पोर खेळवायचा बरं का इकडे? बाबा बाबा तुम्ही आहे का सोबत? आशीर्वाद देताना तेव्हा लहान लेकरू बाबा म्हणायला लागला, माझ्याकडे बघून नाही, या लेकरांच्या शिक्षणाकडे, यांच्या आरोग्याकडे, यांच्या भविष्याकडे बघून एवढ्या वेळी मतदान करा. बरेच काँग्रेसचे मोठे केले, बरेच भाजपचे मोठे केले, आता तुमच्या शेतकऱ्याच्या पोराला मोठं करा. अरे तुम्ही मोठं करा, जर का एक सरपंच खासदार होऊन त्या लोकसभेत गेलं बाबा, उद्या आमदारकीला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे, उद्या जिल्हा परिषदला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे, उद्या पंचायत समितीला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे. पुन्हा एकदा शाहूतुले आंबेडकरांच्या विचाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य बळीच्या राज्य आल्याशिवाय राहणार नाही. मतदान याद्या जरी काढायच्या दादा टरक बोलून मतदान याव्या लागतं, मी आणून दिल्या तुम्हाला 4 दिवसावर इलेक्शन आणलं, मी आणल्या का? माझ्याकडे काहीच नाही, मी काय करू, पण माझ्याकडे हिंमत आहे, तुमच्यासाठी काही करायला तयार आहे, मी भिडायला तयार आहे. बाबा एवढं मी कडी कडी नीत लोक आलो, त्यांना जर माहित असताना हे उभं राहणार आहे तिकडं गायक तुला असतो खंडाळ्यामध्ये. बाबा एक सभा घेतली आपलं भोकरदन मधलं, सभा घेतली, पुऱ्या गावाने शपथ घेतली, वयस्कर माणसं म्हणे चांगलं पोरगं दिसायला लागले, लढू शकतं, आपल्यासाठी येऊ शकतं म्हणे. सभा घेतली सगळ्या वयस्कर माणसांना, चांगला पोरगा याला आपण पाठिंबा देऊ, दिलान सारा गावाना शपथ घेतली की आता मंगेश आबळेच्या पाठिंबा आपण राहू, उभं राहू, नेलेम बाबा 5-6 म्हातारे उचलून मागल्या असं काम आहे.
कोणा स्टेटस ठेवला रे माझला का रे कशाला स्टेटस ठेवला रे एवढी दादागिरीची भाषा आहे. तिकडे बाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं करत एकतर माया पक्षाचा गळ्यात रुमाल टाक नाहीतर याच्या पुनर दोन दंडे मार अशा पद्धतीचे काम करतो. ही दादाशाही तुम्हाला आता हसायला येत आहे तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या पोरांना अन्नार खासदार आपण मला एक कळत नाही आपण याला 25 वर्ष निवडून दिला ना मग आसामला जमिनी घेतल्या मोठमोठाले बंगले घेतले अजून तुम्ही कस काय उभं राहायला लागले अजून 5 वर्ष कशाला पाहिजे नेमके तुम्हाला. मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आले भाऊ पण आता काय म्हणते लहान पोरग आहे त्याच्याकडनं काय होणार आहे. आता नाकुंड पुतरुंड सगळे सुना पोर सगळं खंदा नाक रस्त्यावर उतरले आणि उन्हात फिरायला लागले. अजून 5 वर्ष काय अजून 5 वर्ष कशाला पाहिजे अजून 5 वर्ष पुन्हा एकदा मायापुराला आमदार करायचं आहे. पुन्हा 5-25 एकर आसामला आम्हाला घ्यायची आहे. पुन्हा 10-12 बंगले घ्यायचे माया सुनाला अजून जिल्हा परिषद सदस्य करायचं मायापुरीला अजून आमदार करायचो. बाबा एवढ्या वेळी मला अजून एकदा निवडून द्या काय आपलं लेकरांना कधी मोठं करणार आहे. त्यांच्या मागं पळणं सोडा शेतकऱ्यांच्या पुराच्या पाठीमागं उभं राहा. मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आपण या ठिकाणी काम करू. आणि पानं आपलं चिन्ह आहे 20 नंबरचं आपलं बटन आहे. मी तुम्हाला सांगितलं हे बघा पानं घेऊन आले भाऊ काय नाही दुसरं एकच पानं घेऊन करायला गेलं सगळ्या आजूबाजूच्या ताई बाईला अंकाला सांगायचं बरं का फोन करून बरं का ताई सगळ्या महिला मंडळांनी सांगायचं एवढ्या वेळी आशीर्वाद द्या मोठ्या मनाने आशीर्वाद द्या तुमचे प्रश्न सोडवण्याचं मी काम करेन. आणि तुम्हाला जर वाटलं ना हे मी त्यांच्यासारखंच निघाल पुन्हा येणार नाही दादा तुम्हाला सांगतो रेकॉर्ड करून ठेवा. मी जर का पुन्हा तुमच्या गावात आलो नाही मी जरी त्यांच्यासारखं केलं तर दिसल तिला खेटराना तुम्ही मला मारायचं कारण हा ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये दर 5 वर्षाला आपल्याला माणूस बदलावा लागत नाही. जे आपल्यासाठी काम करत त्याला तेवढ्या वेळी मतदान द्यायचं असतं. प्रत्येक वेळी माणूस बदलायचा असतो एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही एवढं प्रेम दिलं सत्कार सन्मान केला त्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो. येत्या 13 तारखेला 4 दिवसावर आलोय बरं का 4 दिवस माझ्यासाठी सगळेजण तुमच्यासाठीच काम कराय बघा. मी निवडून आलो तुम्ही निवडून आले मी खासदार झालो तुम्ही खासदार झाले मी पडलो तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या अस्तित्वाची मी तुमच्या अस्तित्वाची तुमच्या आरोग्याची तुमच्या लेकरांच्या भविष्याची लढाई मला काही नाही. मी पडलो ना पुन्हा सरपंच आहे पुऱ्या महाराष्ट्रात तोडफोड पुन्हा चालू द्या. सगळा संघर्ष तुमच्याच बद्दल हवा. बघा मला काही लालसा नाही मला काही पैसे कमवायचे नाही. मी गरीब माणूस आहे मी मृत्यू जवळून बघितलाय बाप मरताना बघितलाय मला आई बाप्पाची जाणीव आहे मला समाजसेवेची आवड आहे म्हणून तुम्हाला सांगतो दादा 1000 वर्ष 10000 वर्ष जगणार नाही मला माहिती आहे. पण मला माहिती मी 10000 वर्ष 10 वर्ष जरी जगलो तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन जगणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. महिला मंडळ लक्षात बसले का नक्की ना काय चिन्ह हा व्यवस्थित मतदान चला धन्यवाद.